चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाने शहरातील पालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील काही अपवाद वगळता बॅनर, पोस्टर्स, राजकीय पक्षांचे झेंडे कमानी काढून टाकले आहेत. नगरपालिकेतर्फे बॅनरबाजीवर कार्यवाहीचा बडगा उगारल्यामुळे अनधिकृत बॅनरबाजी लावणाऱ्यांना चाप बसला आहे. चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जाधव, संजय गोयर व प्रेमसिंग राजपूत यांच्या पथकाकडून खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर विना परवानगी लावलेले पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर, लिहिलेल्या घोषणा अथवा निवडणूक चिन्ह काढून टाकले. या कार्यवाही अंतर्गत चाळीसगाव शहरात 85 झेंडे, 160 बॅनर, पोस्टर्स, 10 कमानी हटवण्यात आले. या कार्यवाहीमुळे विना परवानगी बॅनर फलक लावणाऱ्यांना फटका बसला असून चाळीसगाव शहरातील मुख्य चौकाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाने जणू मोकळा श्वासच घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहे. एमसीएन न्यूज करिता हेमंत चौधरी, चाळीसगाव.